बस तू सौमित्राला भेटायला आलीस ना? अगं पण तो आता घरी नाहीये, बाहेर गेलाय. राधिका, मी सामीला नाही, मी तुलाच भेटायला आले. आणि तुम्ही सगळेच आहात तर असं समजा की तुम्हालाही भेटायला आले मी. एक मिनिट, तुम्ही इथे मॅमना भेटायला आलात म्हणजे घडलेल्या प्रकाराबाबत तुम्हाला मॅमला जाब विचारायचा असेल. नाही, आय हॅव अन आयडिया, पण तुम्ही मॅमशी बोलायच्या आधी मलाच तुम्हाला काहीतरी सांगायचंय. कसं आहे ना, गुरु सर आणि राधिका मसाले यांच्यामधली ही प्रोफेशनल कमिटमेंट होती. म्हणजे आम्हाला गुरु सर ॲडमध्ये हवे होते म्हणून आम्ही त्यांना अप्रोच केलं. पण आम्ही गुरु सरांना चांगले पैसे देतोय कदाचित म्हणून त्यांनी ही ॲड केली. आता त्यांनी कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स व्यवस्थित वाचून नाही पाहिले, त्यात आमचं काय फॉल्ट आहे? इजंट इट? ना, बरोबर बोलते एजंट. खर तर त्यांनी हे काम घेण्याच्या आधी सगळं व्यवस्थित वाचलं पाहिजे. हे जर त्यांनी केलं असतं तर तुला इथे यायची गरज पडली नसती. झालं तुमचं बोलून, मी बोलू आता. गुरु या ऍड साठी का तयार झाला, त्याला खरंच पैशांची गरज होती की नाही यात मला इंटरेस्ट नाहीच आहे. कारण या सगळ्या गोष्टींनी मूळ फॅक्ट तर बदलत नाही ना. मूळ फॅक्ट जो हा आहे की गुरुला फक्त एकच गोष्ट हवी आहे, राधिका मसालेची बर्बादी. दॅट्स इट. येस, करेक्ट आहे, राईट. आणि राधिकाने सुद्धा ठरवलंय गुरुला शांतपणे जगू द्यायचं नाही. इजंट इट राधिका? नाही, ऍब्सोल्युटली रॉंग. सगळेच काही गुरुनाच सारखे नसतात की कोणालाही जाऊन त्रास द्यायचा उगाच. त्यांनी असं केलंय म्हणून तो असं भोगवतो. इट्स स्ट्रेट फॉर टॅट. होल्ड ऑन, होल्ड ऑन. सी, कोण कोणाला त्रास देत आहे, कोण कोणाला त्रास देत नाहीये यामध्ये मला इंटरेस्ट नाहीच आहे. मी तुम्हाला सांगितलं आधी. सी, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला तुमच्याशी बोलायचं आहे, रादर काही गोष्टी विचारायच्या आहेत. राधिका, तू मला कितपत ओळखतेस आय डोंट नो, म्हणून मीच तुला आज माझ्याबद्दल काही सांगणार आहे. नंबर वन, मला कधीच हार मानायला आवडत नाही. फिक्स इट हियर, ओके. आणि नंबर टू, जी गोष्ट माझी असते, माझ्या हक्काची असते, ती कायम माझ्यासोबत राहावी असं मला वाटतं. यु नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट, राईट? CEO, SB ग्रुप ऑफ कंपनीची वन ऑफ दी महत्वाची पोस्ट जी तुला मिळाली होती आधी, मी डिझर्व करत होते ना ती, त्यामुळे मला कायम वाटत होतं की ती पोस्ट मला मिळावी. पण नाही, यशवंत सरांनी तुला दिली. आणि तेव्हापासूनच माय डियर आपल्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू झाले. आणि सेम गोष्ट सामी बद्दल घडली. तुमचं लग्न होण्याआधीपासून मित्र आहे तो माझा, रादर ओनली फ्रेंड ऑफ माइंड. माझ्या आयुष्यात माझ्या हक्काची कोणी व्यक्ती होती तर ती म्हणजे सामी. पण नाही, तुमचं लग्न झाल्यानंतर तोही बदलला. आमची मैत्री, आमची केमिस्ट्री हे सगळं विसरून गेला तो. त्याला फक्त एकच गोष्ट मॅटर करत होती, राधाला काय वाटतं, राधाची काय मत आहे. दॅट्स इट. नेहमी राधा राधा राधा, दॅट्स इट. आणि याच गोष्टीचा ना मला त्रास होत गेला राधिका. आणि एवढं सगळं होऊनही तू शांत बसली नाही. ज्याच्या सोबत माझं लग्न होणार आहे त्यालाही माझ्यापासून दूर करायला निघाली. हेच सुरू आहे ना, तुझा गुरुला माझ्यापासून कसं तोडायचं हेच विचार सुरू असतात ना तुझ्या डोक्यामध्ये. माया, तू समजते तसं काही नाहीये. माझं बोलणं अजून झालेलं नाहीये राधिका. लेट मी फिनिश. मी आतापर्यंत जे काही बोलले त्याचा शांतपणे सिक्वेन्सने विचार कर, म्हणजे तुला कळेल की माझं म्हणणं काय. तू माझ्या जागी सीईओ झालीस, मी माझ्या हक्काची पोस्ट परत मिळवली. तू सामीला माझ्यापासून तोडलास पण त्यालाही मी परत मिळवली. आताच्या या तारखेला आमची फ्रेंडशिप आधीसारखीच आहे. आणि राहिला प्रश्न गुरुचा, तर त्याचं उत्तर मी तुला सुरुवातीलाच दिलं. काय? मला हार मानायला आवडत नाही. आणि गुरुच्या बाबतीत तर अजिबात नाही. गेटिंग इट?
गुरु लिंबू सरबत। गुरु मी तुझ्याशी बोलती है, बोल ना काहीतरी। आय नो, म्हणजे जे काही घडलं त्याच्याबद्दल तुला गिल्टी वाटतंय, ठीक आहे ना, आता मी केलंय ना तुला माफ, बोल माझ्याशी। आय एम सॉरी। कशाबद्दल? हे बघ, मी जे काही वागलो ना ते चुकीचं होतं, म्हणजे ते चुकीचंच होतं, पण मी तुला खरं सांगतो, त्याच्यामध्ये माझा कुठलाही हेतू नव्हता की तुला दुखवावं। मी खरंच सांगतो माया, ट्रस्ट मी, माझा एवढाच हेतू होता की यामधून राधिका आणि शनायचा फक्त विश्वास संपादन करावा। म्हणजे आपलंच ठरलं होतं की नाही? हे बघ, राधिका आणि शनायचा एकदा विश्वास संपादन केला की आपलं जे अल्टिमेट गोल आहे ना, राधिका मसालेला बर्बाद कर। गुरु प्लीज, मला तो विषय नको आहे आता आपल्यात, प्लीज। आणि हो, म्हणजे तू जे खोटं वागलास माझ्याशी त्याचा मला त्रास झाला, मी नाही म्हणणार नाही, बट मला त्रास झाला या गोष्टीचा तुलाही त्रास झालाय गुरु। लुक एट यू, किती डिस्टर्ब आहेस तू कालपासून। हा, म्हणजे म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तुझं अजूनही प्रेम आहे माझ्यावर। ऑफकोर्स ऑफकोर्स माया, पण यार हे मला बरोबर नाही वाटत। अरे म्हणजे दरवेळेला मी काहीतरी चुका करायच्या, दरवेळेला मी काहीतरी माती खायची, आणि तू तेवढ्याच मोठ्या मनानं मला दरवेळेला माफ करायचं, हे काही बरोबर नाही। पण ठीक आहे रे, आता झालं गेलं, विसरून जाऊया आपण। नाही नाही नाही, दिस इज नॉट राईट, हे अगदी बरोबर नाहीच आहे। अरे मग काय करायचं काय? तू हे कर ना, मला काहीतरी शिक्षा दे, मला तू शिक्षा कर काहीतरी। कम ऑन, मी शिक्षा वगैरे देणार नाहीये, प्लीज। नाही नाही माया, त्याशिवाय मी सुधारणार नाही, तू मला काहीतरी शिक्षा दे ना, काही दे शिक्षा। अरे मी काय शिक्षा देऊ तुला? ओके, म्हणजे शिक्षा नको, तू कर माझ्यासाठी काहीतरी छान, असं मला सरप्राईज दे किंवा असं रोमॅन्टिक काहीतरी कर, मी खुश होईल आणि तेवढं बस होईल मला। नाही ठीक आहे, मला कळलं, आता मी तुझ्यासाठी काहीतरी मी वागतो, मी नक्की छान काहीतरी रोमॅन्टिक करतो। काय काय गिफ्ट आणशील तू माझ्यासाठी? मी हे छान पैकी तुझ्यासाठी मी काही गजरा वगैरे। एक्झॅक्टली, माझं तेच होतं म्हणा गुरु अंकल। प्लीज माय अंकल, काय गजरा आणणार आहेस का माझ्यासाठी? नाही गुरु, आता तू ठरवलंयस की नाही की मायाला खुश करायचं आणि काहीतरी छान करायचं, मग असं छान रोमॅन्टिक कर ना, आठव काहीतरी। काय काय नाही सुचत ना काही, मला वाटलंच होतं। तू एक काम कर गुरु, तो ना एक नवीन शो येतो आरजे बिंदू राणीचा, त्यात ती छान लव्ह टिप्स वगैरे देते, दॅट विल हेल्प यू आउट, आणि त्या लव्ह टिप्स खे छान काहीतरी ऐक आणि ना माझ्यासाठी रोमॅन्टिक प्लॅन कर काहीतरी। अरे यार काय, ते बिंदू कसलं कौतुक करताय, ते कोण कुठले आरजे बिंदू राणी, तिचं काय कौतुक ऐकतोय सतत, मध्ये पण कोण मला बोललं ते? एक मिनिट, हे बघ, मी ना कोणाकडून लव्ह टिप्स घ्यायची मला काही गरज नाही, मी माझं बरोबर छान काहीतरी करू शकतो। अच्छा बघूया ना मग काय करतोय ते गुरु अंकल। एक एकटा अंकल, प्लीज डोंट से इट अगेन। बोल बोल शन्या, काय गो काय चाललंय, हसतेस का तू? हा आता मी तरी काय करणार, मी हसत असताना तुझा फोन आला ना, हसतेस का? काही नाही, आता आम्ही बाहेर ना बिंदू राणीविषयी बोलत होतो। सौमित्र तर तुला माहितीच आहे, त्याचा तो रोमॅन्टिक स्वभाव, कधी कधी असं काहीतरी बोलून जातो ना की लाजच आणतो चार लोकात। हा तुला लाज आणत असेल, पण माझी लाज काढतो चार चौघांमध्ये तो। कधी कधी असं काहीतरी बोलतो, काही कळतच नाही ग काय रिॲक्ट करू। बर ते जाऊ दे, कशासाठी फोन केला होता ते सांग। ऍक्च्युली माझा बिंदू राणी म्हणून आज पहिला दिवस आहे, जरा भीती वाटत होती। शन्या कशाला घाबरायचं, हे बघ मला खात्री आहे तू जे काही करशील ना ते उत्तमच करशील। थँक्स, मला ऐकून बरं वाटलंय, पण ऐक ना एक रिक्वेस्ट होती। बोल ना। म्हणजे मला माहिती बोके आणि तुम्हासाठी खूप काय काय करता, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला माझ्यासाठी वेळ असेलच असं नाही ना। बोल बोल काय बोलायचं ते बोल पहिले। तू किंवा बोके आज माझ्यासोबत या ना, प्लीज 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 प्लीज। हे बघ शन्या, मी तुला आधीपासून पाहते, तू काय आता पूर्वीची शन्या राहिलेली नाहीयेस, किती मेहनत करतेस आता तू, माझी जवळची मैत्रीण झालीयेस, आणि तुझ्या या मेहनत करण्यामुळे आम्हाला तुझा अभिमान सुद्धा वाटतो। थँक्स राधिका, मला बरं वाटलं ऐकून, पण एक सांगू का? काय? माणूस म्हणून जरा जास्तच चांगली असतो, थोडस वाईट वाग ना माझ्यासारखी। हो का, वाईट वागू का तुझ्याशी? हा म्हणजे ठराविक लोकांशीच फक्त, आणि
माझ्याशी जरा कमी चांगलं वागतेस. एवढं चांगलं वागतेस ना की असं चने की झाड पे चढणार आहे मी. असं बरं होऊ देईन मी, चांगली वटणीवरती आणेन. बोल काय करायचंय, काय निघायचंय, किती वाजता? मला तर आजवरत पोहोचायचंय. हो का? बरं मग ठीक आहे, मी सौमित्राशी बोलून घेते. हे बघ, तुझ्या या सगळ्या कामाची नवी सुरुवात आहे की नाही, आमच्या दोघांपैकी एक जण तुझ्या बरोबर नक्की असेल. डोंट वरी. थँक्यू. थँक्यू राधिका. ऑल द बेस्ट. थँक्स. बाय बाय बाय. माया माया माया, ऐक ना ऐक ना, तू माझं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ मी तुझं? अगं तू त्या शनायाचं वागणं काय मनावर घेतेस? तुला माहिती ना ती कशी आहे. म्हणूनच मला तिचा नाही तुझा राग आलाय गुरु. अरे मी काय केलंय? उगीच तिथे वाद नको म्हणून मी गप्प राहिलो ना. एक्झॅक्टली, गप्प राहिलास तू. जेव्हा तुझं उत्तर अपेक्षित होतं तेव्हा तू शांत राहिलास. शनायाने तुझ्या समोर विचारलं ना की आमच्या दोघींमध्ये जास्त सुंदर कोण आहे, तेव्हा का नाही माझं नाव घेतलंस तू? गप्प का राहिलास? का तुला शनायापेक्षा मी सुंदर वाटत नाही का? अरे मी कधी नाही म्हणालोय माया. अरे पण हो, पण नाही म्हणालास ना गुरु. माया हे बघ, मी तू जास्त सुंदर आहे असंच सांगणार होतो. पण काय, डोळ्यांना अजूनही शनायाच सुंदर वाटत असेल तर ओठांवर कसं येईल मायाचं नाव? हा नाही, जाऊ दे ना गुरु, शेवटी सगळे पुरुष सारखेच. अरे यार काय तू टिपिकल डायलॉग मार. माया ऐक यार. ए हॅलो. हॅलो. बाय बाय. काय अख्ख्या मुंबईत इथेच रेंज येते का तुला? काय रेंज तर काहीच इशू नाहीये. नाहीये ना, मग चल ना गाडीत बसून बोल ना, चल ना घाई ये लवकर. वा पाहिलंस माया? नाही शनाया मॅडम एवढ्या रेडी होऊन कुणासाठी बाहेर पडल्यात, असा जर कुणाला प्रश्न पडला तर बघा ना, कळतच आहे. राधिका मॅडमचे पती सौमित्र यांच्यासाठी एवढ्या रेडी होऊन बाहेर पडले आहेत, नाही का? काही चाललंय का डेटिंग बिटिंग? हा गुरु, हे बघ तुला वाटतंय तसं काही नाहीये. ए तू तर बोलूच नकोस, तुझ्यासारख्या पुरुषांना ना मी नीट ओळखतो. हा बाहेरून सगळा साळसूकपणाचा आव आणायचा आणि शेवटी आपल्याला हवं तेच करायचं. नाही तुला सांगतो माया, बाहेर मी किती छान मी किती छान असं दाखवायचं आणि आपल्याला हवं तेच करायचं, असं वागणं जर तुला कुणाकडून शिकायचं असेल ना तर ते तुझ्याकडनं शिकावं ना. तनय माझं आणि याचं कंपॅरिझन करू नकोस. हा नाही, बाहेर बायको समोर वागताना मी किती छान किती आदर्श असं दाखवायचं आणि नंतर हवं ते वागायचं, हे बरोबर जमत ना तुला? ते कळतंय मला, कळलं? बघ गुरु, मला काय म्हणायचं ते ऐकून घेशील का जरा? नाही 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 नाही, अरे मला कळतं ना बाबा, हेच बघतोय ना गेली काही वर्ष. नाही तुम्ही केलं की ते प्रेम, उदात्त प्रेम, आमची फक्त मैत्री आहे, मी केलं की लफडं, आणि तुमचं मात्र नाही नाही वी आर जस्ट फ्रेंड्स, हेच चाललंय ना तुमचं? गुरु ऐक ना माझं. नाही नाही माया तुला कळत नाहीये, तुम्ही फार साधे बोळे आहात ना म्हणून याचे डावपेच कळत नाहीत तुम्हाला. सुरुवातीला काय केलं याने राधिकाच्या आयुष्यामध्ये? नुसतंच मित्र म्हणून आला, नाही का? नंतर काय केलं? तिच्याच बरोबर लग्न केलं, करेक्ट? बरं आता सेम चाललंय शनायाच्या बाबतीत. आता तर मित्र म्हणून आलाय, आता पुढे काय होणार हे सांगायला कुणी भविष्य सांगणाऱ्याची गरज आहे असं नाही वाटत मला, नाही का? ऐक ना माया, तुझ्या या गुरुनाथला सांगतेस का तू जरा गप्प बस म्हणून? कारण काय मी शांत बसलो याचा अर्थ असा नाही की मला काही बोलायचं नाहीये, पण आपल्यात जे काही ठरलंय ना त्यासाठी मी गप्प आहे. हा जर असाच बोलत राहिला तर मग मला माझं वचन मोडावं लागेल, प्लीज सांग त्याला. या ऑफकोर्स आय कॅन अंडरस्टँड गुरु. प्लीज प्लीज वाद नको घालूया, आपण निघूया प्लीज. नाही नाही माया निघू आपण, सगळं करू, पण तू एक लक्षात ठेव, तुझ्याशी पण मैत्री करण्यामागे याचा नक्कीच काहीतरी हेतोय, तेवढा मात्र तू लक्षात घे. तू नक्की माझ्याच बद्दल बोलतोयस ना की? अच्छा तुला आरशात बघतोयस, तू स्वतःबद्दल बोलतोयस. हो काय तुला मी सांगून ठेवतोय, आता तुला लक्षात येत नाहीये पण हा माणूस पुढे जाऊन काय करेल ना याची मला पूर्ण कल्पना आहे. ते आधी तू लगट बंद करा, याच्याशी सांगून ठेवतो मी तुला, आय एम वॉर्निंग यू, ती लगट जी काय चालली तुमची बंद करा, नॉट गुड, मला नाही आवडत ते, लगट बंद करा ती. कळले ना तुला? लगट करू नको, नाही करणार. ठीक आहे चल ना जाऊ आता आपण. अरे लगटचा अर्थ, ए लगटचा अर्थ सांग बाबा तिला. अरे लगटचा अर्थ तर सांगून जा, तिला कळत नाहीये. काय नाही चल जा बस. कोण आहेत माझ्या नशीब? गुरु थांब. बाया प्लीज यार, मी त्या सौमित्रला आता धडा शिकवणार, त्याला दाखवून देईन मी बरोबर. पण काय गरज आहे? अरे काय गरज आहे म्हणजे तू पाहिलंच ना कसा वागतोय हा. नाही आपण जर पाहिलं नसतं ना तर कोणाला कळलं पण नसतं यांचं काय चाललंय.
सगळं सुमडीत चाललंय ना, गुपचूप गुपचूप. नाही हे बघ, मी तुला सांगतो, आपण एक काम करूया, आपण राधिकालाच सांगूया. राधिकापाशी हे सगळं सांगितलं ना तर बरोबर यांचे म्हणजे तिचे डोळे उघडतील आणि यांचे हे सगळे धंदे बाहेर पडतील. आपण हेच करू. करेक्ट, हेच करूया आपण. पण मला एक कळत नाहीये, ती शना या सौमित्र बरोबर आहे या गोष्टीचा तुला का त्रास होतोय? बोल ना, उत्तर नाहीये तुझ्याकडे. मी आहे ना इथे तुझ्या सोबत गुरु, मग शनायाने काही करू दे, तुला का फरक पडतोय? तुला काय एवढा त्रास होतोय? मी कुठे म्हणालो असं? अच्छा, पण तू काहीच म्हणत नाहीयेस ना, उत्तर नाहीये तुझ्याकडे. अरे तू, मी या सौमित्राला खूप आधीपासून ओळखतो ग. तो असाच वागतो. असं तुला सांगतो मी, आम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझं जेव्हा राधिकावर प्रेम होतं ना तेव्हा हा प्रेम करायचा, बरं त्यावेळेला ती मिळाली नाही, म्हणून मी लग्न केल्यानंतर सगळं झाल्यानंतर त्याने बरोबर तिच्याशी लग्न केलं. आणि आता काय गेम खेळतोय कळतं? आता त्याने फक्त राधिकाऐवजी शनायाला पुढे केले मला जळवण्यासाठी. त्यामुळे हा सगळा गेम माहितीये मला याचा, हा गेम खेळतोय. इज इट? हे जर मी तुझ्या बाबतीत म्हणाले तर हो, हा सगळा तुझा गेम आहे सौमित्राला धडा शिकवण्यासाठी, तुला माझ्याशी लग्न करायचंय असं मी म्हणाले तर गुरु? माया, असं नाही म्हणालो मी, असं नव्हतं म्हणायचं. नाही म्हणण्याची काय गरज आहे, वागण्यात ना दिसतंय ना ते. हॅलो एव्हरीवन, या पुढे आता तुम्ही माझ्यासोबत असणार आहात, म्हणजेच बिंदू राणी सोबत. थँक्स श्रुती, माझा आजचा पहिला दिवस असल्यामुळे तू माझ्या बरोबर आहेस. आय नो आपली अजून एवढी ओळख झाली नाहीये, पण ओळख व्हायला काय लागतं, फक्त कम्युनिकेशन लागतं आणि ते आजपासून रोज होणार आहे. आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे, तेही टू द पॉइंट. या पुढच्या आपल्या अख्ख्या प्रवासात आपण फक्त प्रेमाबद्दल बोलणार. प्रेम ही अशी एक भावना आहे जी आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेली आहे. म्हणजे प्रेम जात पात धर्म या गोष्टी पाळत नाही आणि वयही मानत नाही, त्यामुळे प्रेमाशी रिलेटेड तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या सगळ्या तुम्ही मला विचारू शकता. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर प्रेमात कसं पडायचं, कुणावर प्रेम करायचं, प्रेमात ब्रेकअप झाला असेल तर कसं सावरायचं, स्वतःला सावरून मग पुन्हा कसं लढायचं, आपल्याला कोणी आवडत असेल तर त्याला कसं पटवायचं आणि कोणाला आपण आवडत असू तर कसं वागायचं. शादी से पहले तू ब्रेकअप के बाद अगदी इथपासून ते तिथपर्यंत जे जे काही तुम्हाला मला विचारायचं असेल ते सगळं तुम्ही मला विचारू शकता. आणि जर का तुम्हाला माझ्याशी बोलायला ऑकवर्ड होत असेल तर तुमची लाडकी श्रुती इकडे आहेत, तुम्ही तिलाही हे प्रश्न विचारू शकता. कम ऑन बिंदू राणी, अगं तू किती छान बोलतेस. आणि हे बघ, ऑलरेडी मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे. काय लिहिले जरा वा? बिंदू राणी, तुमचा आवाज किती छान आहे, तुमच्या आवाजात किती आपलेपणा वाटतोय. संपलं म्हणजे जिंकलंयस ग तू. काय हवं यार, म्हणजे आता माझी गरज कोणाला आहे? नाही नाही असं कसं श्रुती, तू पाहिजेच आम्हाला सगळ्यांना. आणि थँक्यू सो मच मला ऍक्सेप्ट केल्याबद्दल. अरे कम ऑन, हे बघ कॉल्स पण यायला लागलेत. आर यू रेडी फॉर द कॉल? हा, लेट्स टेक दिस कॉल. हॅलो. हाय, हॅलो हॅलो, आय एम केडी. ऍक्च्युली आय वॉन्ट टू स्पीक, ते मला बिंदू राणीशी बोलायचं आहे. हॅलो, मी तुमची लाडकी बिंदू राणी बोलते. माझा विश्वासच बसत नाहीये मी तुमच्याशी बोलतोय असा फोनवरून. मी ना कधीपासून या शोची वाट बघत होतो तुमच्या, खूप अशी मनापासून चातकासारखी वाट बघत होतो मी. काय एवढी का वाट बघत होता तुम्ही? माझं आयुष्य, माझं भविष्य तुमच्या शोवरच अवलंबून आहे हो. का, तुमचं रेडिओ विकण्याचं दुकान आहे का? नाही पण मी काय म्हणते, आमच्याकडे ना वेळ जरा कमी आहे, तुमचा प्रश्न विचारता का प्लीज? माझा प्रश्न असा आहे बिंदू राणी, ऍक्च्युली काय माहितीये का, माझ्याकडे सगळे आहे हो, पण प्रेम करणार कोणी नाही आहे हो. म्हणजे बघा ना, आता माझा एक मित्र आहे हो, त्याचे खूप अफेअर झालेत. तुम्हाला सांगतो, दोन बायका आहेत त्याच्या. हा, दोन लग्न झाल्यानंतर आता पुन्हा तिसरा अफेअर सुरू आहे. आणि माझ्या आयुष्यात एकही अफेअर नाही हो. दिस इज नॉट फेअर ना. म्हणजे इट्स दॅट लाईक वाट लागली हो. हा म्हणजे आम्हाला तुमचा प्रश्न कळलाय, पण तुम्ही तुमचं नाव काय म्हणाला, काय ते केडी? केडी म्हणजे नक्की काय सांगा ना. माझं नाव आहे कर्मवीर दीनदय केडी. हॅलो मिस्टर कर्मवीर, मला असं वाटतंय की तुम्हाला केड्याच बोलवते मी, केड्या जरा कम्फर्टेबल वाटते. सो केड्या. माझ्या मित्रा ऐक, मला असं वाटतंय, मानते तुझ्या आयुष्यात कोणी मुलगी नाहीये आणि तुझ्या मित्राच्या आयुष्यात मात्र मुलीच मुली आहेत. हो ना. पण तुझ्या या मित्रापेक्षा तू सुखी आहेस असं नाही का वाटत तुला?
ते आहे हो, नाहीतर तो सारखा सारखा सगळे सोल्युशन विचारायला माझ्याकडे कशाला आला असला का? हा म्हणजे तुम्ही सोल्युशन द्या, पण हे सुख असंच कायम राहावं असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, तुम्ही म्हणताय ते पटतंय, पण तरी वाटतंय हो कोणीतरी असावं माझ्या आयुष्यात असं अलगद माझ्या केसातून मायेने हात फिरवणार, माझ्यावर प्रेम करणार आणि मुख्य म्हणजे माझ्या बिझनेस मध्ये मला मदत करणार. कसला बिझनेस आहे तुमचा? इम्पोर्ट एक्सपोर्ट, इम्पोर्ट एक्सपोर्ट. देवाणघेवाण देवाणघेवाण करतो, असं खूप मोठी आपली देवाणघेवाण आहे. सध्या बनया निघतो. आओ तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देताय ना प्लीज. सर्वात आधी तुम्ही खोटं बोलणं बंद करा. मी खरंच बोलतोय. नाही म्हणजे मला तुमच्या बोलण्यावर ना असं वाटतंय की तुम्ही माझ्याशी काहीतरी खोटं बोलताय किंवा काहीतरी लपवताय. म्हणजे तुमच्या आवाजात कॉन्फिडन्स नाहीये म्हणून तुमचा बिझनेस आहे किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट असं काही आहे असं वाटत नाहीये. कसं कळलं? दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा हा जो मित्र आहे ना, पहिले तुम्ही त्याच्यासोबत राहणं बंद करा. कारण की जोवर तो तुमचा आदर्श आहे ना, तोवर तुम्हाला खऱ्या प्रेमाची व्याख्या करणारच नाही. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही आता जे काम करताय ते अगदी मनापासून करा. कारण तुमचं हेच काम तुम्हाला तुमच्या खऱ्या प्रेमापर्यंत नेणार. काय सांगताय ते कसं काय? कारण तुम्हाला हवं असलेलं प्रेम तुमच्या अगदी आजूबाजूलाच आहे. आता या फोनवरनं जेवढं मी तुम्हाला ओळखायला लागले ना, तुम्ही नक्कीच तुमच्या आजूबाजूला बघितलं असणार. पण नाही, प्रेम एवढं लगेच मिळत नसतं, त्यासाठी थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही एक काम करा ना, तुमच्या मित्राच्या तिसऱ्या अफेअर मध्ये तुमचं प्रेम असू शकतं बघा. काय छान आहे छाना, हे ऐकू ना, काय इंटरेस्टिंग आहे, मला एकदम मजा आली आहे, पुढचं मिस नको व्हायला. हा हॅलो, आहात सगळे, काय करताय? तो आपला नेक्स्ट सेगमेंट असणार आहे. तर वेळ आली आहे निरोप घ्यायची. एक्झॅक्टली, अगदी बरोबर म्हणालेस तू. म्हणजे कुठे थांबायचं हे कळलं ना की मग आपोआप कळतं की नव्याने सुरुवात कशी करायची. पण आता मला हे कळलंय, पण आपल्या लिस्नर्सला कळायला काहीतरी एक सिग्नेचर सायनिंग ऑफ ट्यून पाहिजे ना. ती काय असणार आहे माहितीये? बिंदू राणी की करणी आणि हसून हसून डोळ्यात पाणी, हेच म्हणावं लागणार आहे आता. पण चला आता आम्ही परत भेटूयात ह्याच वेळी ह्याच लोकेशन वर ह्याच शो मध्ये. पण तोपर्यंत ऐकत राहा अतरंगी गाणी विथ बिंदू राणी, अर्थात बिंदू राणी की हॅलो शन्या, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स थँक्स. अगं तुझा फोन नसता आला तर मीच करणार होते आता. शो आवडला का तुला? खूप आवडला, मनापासून आवडला. थँक्स थँक्स डॅड. एक खूप छान बोललीस तू सगळ्यांशी. माझ्या बोलण्यावर ना मला अजिबात एक्सपिरियन्स नाही असं काही वाटलं नाही ना. नाही नाही, बिलकुल असं वाटलं नाही. उलट इतकं मस्त बोललीस तू. आणि शन्या, ते बरं झालं की तू शन्या नाहीयेस हे तू क्लिअर करून टाकलं तुझ्या शो मध्ये. खरं सांगू का, तिथे तू खरा शो जिंकलीयेस. पण तू एक गोष्ट नोटीस केलीस का? काय? अगं शन्या बद्दल बोलताना मी राधिका मसाले बद्दल पण बोलले, तेवढंच जरा पब्लिसिटी म्हणला. हो, ते एक छान केलंस तू. बर ऐक ना, मी आता फोन ठेवते. हा तू शो छान कर, मस्त कर, आणि दोघ जण कोणालाही त्रास न देता घरी या. हो हो, तो मित्राला सांग मी त्याची खूप वाट पाहते. हो ठीक आहे ठीक आहे, बाय राज. बाय बाय बाय.
अरे गुरु तू कसा आला मध्येस आणि माया नाही म्हणजे मायाच्या घरून असा कसा आला तू मध्येच कसा आला मी काय बोलतो काही कळत नाहीये तुझं आणि काय चाललं होतं दिवसा डोळ्या कूस बदलून झोपलंयस इथे एकदम अरे कुशीत तर ती होती मध्येच तू आला रे खेड्या काय चाललं तू जागा झालायस का आता हो जागा झालोय मी आता ऐक आता माझं काम होतं तुझ्याकडे महत्वाचं ए नाही नाही मी आता कुठलं काम करणार नाही तुझं अरे का पण का म्हणजे अरे माझं स्वतःचं लाईफ आहे की नाही हे भाई तू आता तू दूर राहायचं तू आमच्यामध्ये बिलकुल यायचं नाही आमच्यामध्ये बिलकुल यायचं नाही कोणामध्ये यायचं नाही म्हणजे म्हणजे तू 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 तुझं आयुष्य तू माझं आयुष्य मी जगतो तू आणि शनाया नांदा सौख्य बरे खूप खूप आशीर्वाद काय बोलतोय केडे शनाया कुठून आली आता मध्ये आता मी आणि माया लग्न करणार हे ठरलंय ना मी त्याच्यामुळे मायाशीच लग्न करणार नको 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 मायाशी लग्न नाही अरे का नाही आता ठरलंय ना आपलं ए काय ठरलं नाहीये तू मायाशी लग्न करायचं नाही ऐकायचं माझा नाही म्हणजे नाही म्हणजे नाही हे बरायस ना डोक्यावर पडलंस का माझ्यावर ओरडतो कसलं माझ्याशी बोलतो कळतंय तुला ओरडतोय हे बघ हे बघ मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय मी जे सांगतोय तसंच करायचं तू माझ्यापासून लांब राहा आणि मायाच्या पासून पण लांब राहा हे सगळं जरी मी बोलत असलो तरी याची कर्ता करविता आहे बिंदू राणी आणि आता ती जे म्हणणार तसंच होणार आणि लवकरच माझ्या आयुष्यात कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग टू द पॉइंट तुझ्या या टू द पॉइंट मुळे ना लोकांना इतकी उत्सुकता असते ना तुझ्याशी बोलायची मला असं वाटतं ना श्रुती माझ्या टू द पॉइंट बोलण्यामुळे लोकांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झालीये आणि अर्थातच त्यांना जे हवंय तेच मी त्यांच्यासाठी बोलते टू द पॉइंट एक्झॅक्टली अगदी बरोबर बोललीस चल मग आता आपला पहिला कॉल घेऊ येस डेफिनेटली आपला पहिला लकी कॉलर कोण आहे बघूया हॅलो हॅलो बिंदुराणी हाय मी बिंदुराणी बोलते बोल मी माझ्या मध्ये मी 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 असं कोणाचंच नाव नसतं नाही नाही मी संतोष संतोष नाव आहे माझं अरे संतोष काय म्हणतो सांग सांग तुझा प्रश्न काय सांग मला असं म्हणायचं की अरे मित्रा काय एवढा लाजतोयस तू तू काही काळजी करू नको आम्ही दोघी ऐकतो आहेत तुला जे काही बोलायचं ते मनमोकळेपणाने बोल बिंदुराणी मी कॉंग्रॅच्युलेशन फायनली मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलशील म्हणून आणि मी तिच्या इतका प्रेमात आहे ना की मला तिच्या पुढे दुसरं तिसरं काही दिसतच नाही खूप खूप प्रेमात दिसतोय सर तू तुमची काय स्टोरी काय आहे नक्की खर तर मी आधी सुद्धा तिच्या प्रेमात होतो पण तेव्हा गोष्टी काही पुढे गेल्या नाहीत आणि आता ती मुलगी पुन्हा माझ्या आयुष्यात आली बर पुढे हा आणि काय आधी आम्ही खूप म्हणजे माझे कलीग वगैरे आम्ही सगळे खूप रागराग करायचो तिचा पण आता ना ती खूप मॅच्युअर झाली खूप समजूतदारपणे वागते इतकं समजूतदारपणे दाखवते की मी पुन्हा प्रेमात पडलो तिच्या मी बहुतेक ओळखते याला हो का हो 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 कोण आहे खर तर बिंदुराणी म्हणजे तिच्या आणि माझ्या लाईफस्टाईल मध्ये खूप फरक आहे हा पण मी तिच्यासाठी काय वाटेल ते ऍडजस्ट करायला तयार आहे इनफॅक्ट मी ऍडजस्ट केलंय सुद्धा तिच्यासाठी आमच्या शूट मध्ये मी तिचे कपडे प्रेस केलेत तिचे फोटोज काढले तिच्यासाठी उंच हिलचे शूज सुद्धा घातले पण मला खूप वाईट अनुभव आले म्हणजे तिच्या बाबतीत नाही हा तिच्या बाबतीत नाही पण एकंदरीत मला प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल फार वाईट अनुभव आले आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना मी कोणाशी बोलू नाही शकलो सो फॉर द फर्स्ट टाइम मी असं ओपनली माझं माझ्या मनातल्या सगळ्या भावना तुमच्याशी बोलतोय आय होप तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल आणि मला योग्य मार्गदर्शन करा तुम्ही प्लीज सांगा ना मला तुम्ही सांगाल ते वाटेल ते करेन मी फक्त मला एवढं सांगा की मी ती मुलगी माझ्या आयुष्यात येण्यासाठी काय करायला पाहिजे ना श्रुती मी ओळखते याला हा माझ्याच ऑफिसमध्ये काम करतो आणि संतोषने श्रेयस नाव आहे याचं हो का मी नाही बोलू शकत त्याच्याशी आता तो माझ्याबद्दलच बोलते माझ्याच प्रेमात पडलाय तो अगं पण तू वेडी आहेस का आता कॉल सुरू आहे ना अगं नाही पण तू बोल तू बोल तू बोल अरे हॅलो संतोष श्रुती हा मी ऐकला तुमचा प्रॉब्लेम ऍक्च्युली काय ना मित्रा की हे बघ म्हणजे आपली नाती ना आपल्या आवडी निवडीवर नसतात की नाही म्हणजे ज्या मुलीवर तुझं प्रेम आहे ना तिचं नेचर तिची लाईफस्टाईल यु नो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिच्या मनाप्रमाणे असतील ना
ना, त्यामुळे जर का ती कोणा दुसऱ्याच्या प्रेमात असेल तर त्याबद्दल सल्ला सांगणं जरा मला चुकीचं वाटतंय. हे बघ श्रुती, मला ना बिंदू राणी जो काही सल्ला दिला ना तोच पटेल, आणि मला खात्री आहे की बिंदू राणीने दिलेल्या सल्ल्यामुळे ती मुलगी माझ्या आयुष्यात पुन्हा येईल. मित्रा, मी तुझा प्रॉब्लेम समजू शकते, पण तुझं खूप प्रेम आहे तिच्यावर हेही मला कळतंय, पण जस्ट बिकॉज तुझं तिच्यावर इतकं प्रेम आहे म्हणून ती तसंच रिस्पॉन्ड करेल अशी अपेक्षा तू नाही करू शकत ना. त्यामुळे तू तुझे प्रयत्न जे काही आहेत ते प्रेमाने तसेच चालू ठेव, पण तिचं काय डिसिजन असेल ते शेवटी तिच्याच हातात आहे फक्त. आणि तसंही आपल्या लाडक्या रणबीर कपूरने म्हटलंच आहे की एक तरफा प्यार की ताकद कुछ और ही होती है. एक्झॅक्टली बरोबर म्हणते बिंदू राणी. म्हणजे बघ, लाईफ कोणा MP3 प्लेअर की तरह नाही, रेडिओ की तरह लेने का, रेडिओ की तरह. म्हणजे कसं, रेडिओवर कशी वेगवेगळी गाणी येतात ना, मग आपला मूड बदलतो ना, बस तसं आयुष्य जगायचं मित्र, आनंद घ्यायचा. बोलले का, लव यू जिंदगी. ऐक ना, मी काय म्हणते, मला ना हा मुलगा जरा जेन्युइन वाटतो गो बोलण्यावर ना. त्याला हो म्हणायला हरकत नाही खर तर, म्हण की हो. नाही नाही नाही, तेच तर नाही जमणार आहे ना मला. का? ऍक्च्युली ना तो खूपच चांगला आहे आणि मला नाही वाटत माझा एवढ्या चांगल्या मुलाशी कधी जमू शकत. काय रिअली? हा. सौमित्र, शनाया, माया, हे सगळं नक्की काय चाललंय? तुला नक्की काय म्हणायचंय? सांगते, सगळं सांगते. अपगुरु, त्या शनायाच्या बालबुद्धी बद्दल तुलाही माहिती आणि मलाही माहिती. म्हणजे साधा क्लार्क म्हणून काम करताना सुद्धा ना ती काम कमी आणि गोंधळ जास्त घालणार आहे. दॅट्स हाव शी इज. बट स्टील, आज ती एका राधिका मसाले सारख्या मोठ्या कंपनीची CEO आहे. बट हेही तितकंच खरे की तिला ही पोस्ट झेपणार नाहीच आहे. रादर तिला या पोस्ट मध्ये इंटरेस्ट सुद्धा नसेल, आय एम टेलिंग यू. बट येस, पैसा आणि पॉवर तिला डेफिनेटली हवी आहे, कारण ना तिचे असे पर्टिक्युलर विजन्स आहेत तिच्या लाईफस्टाईलच्या बाबतीत. तिला ते अचीव्ह करायचे असतात, आणि एकदा का ते अचीव्ह झाले ना, मग आपल्यासाठी तिचा विषय संपला. गुरु, तू आणि राधिका जेव्हा नवरा बायको होतात तेव्हा शनाया तुझ्या लाईफमध्ये होती का? कारण तुझ्याकडे नाव होतं, पैसा होता, तिला हवी असलेली लाईफस्टाईल तू अफोर्ड करू शकत होतास तिच्यासाठी, म्हणून ती तुझ्या लाईफमध्ये होती. आणि तेव्हाही राधिका आणि शना एकमेकींना ओळखत होत्या, बट त्यांच्यामध्ये मैत्री होती का कधी? नाही, अजिबात नाही. आय थॉट सो. आणि इनफॅक्ट तू सांगितल्याप्रमाणे मला हे माहितीये की त्या दोघी एकमेकींच्या कट्टर शत्रू होत्या. करेक्ट मी इफ आय एम रॉंग? हो, म्हणजे त्या एकमेकींचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीत. म्हणजे आताही आपल्याला तेच करायचं. म्हणजे त्या दोघींची मैत्री तोडून त्या दोघींना एकमेकींसमोर शत्रू म्हणून उभं करायचं. दॅट्स इट. पण हे कसं शक्य? शक्य आहे गुरु, सगळं शक्य. प्लीज ट्रस्ट. आपल्याला काही करून सौमित्र आणि शनायाचं अफेअर घडवून आणायचं, आणि हे फक्त आणि फक्त तू घडवून आणणार आहे. मी? ऑफकोर्स, का नाही. आणि इनफॅक्ट तू जर असं केलंस ना, मगच मी मान्य करीन की तुझं फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम. गेटिंग इट? एक 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 मिनिट माया, तुला कळतंय ना तू काय बोलतीयस? हा, म्हणजे माझ्याच बायकोचा अफेअर मी दुसऱ्या कुणाबरोबर तरी घडून आणायचं, तू काय बोलतेस? कळतंय ना तुला? काय ओरडते रेडिओवाल्याने गिफ्ट पाठवलं दिवाळीचं, मग त्याच्यात ओरडण्यासारखं काय आहे? गिफ्टच तसं आहे. पण मला एक सांग, दिवाळीचं गिफ्ट आता का पाठवताय? नावाप्रमाणेच आहे सातरंगी. ते महत्वाचं नाही आता, पण गिफ्ट काय ते खूप महत्वाचं आहे. कारण मला स्टी मिळाल्या रिसॉर्ट मध्ये 2 दिवसाचा फुकट, किती भारी. पण मी तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी एकालाच नेऊ शकतो. नाही, असं असं करायची काही गरज नाहीये. कुणालाच न्यायचं नाहीये आमच्यापैकी. तुला कुणालाच न्यायचंय? तुला घेऊन जाणार त्याला लग्नाची बोलणी वगैरे पण फिक्स करून टाका तुम्ही. बघ, ऐक, मला फोन आला तेव्हा मला वाटलं की तो कुणालचा आवाज आहे एवढंच झालंय.
तू डायरेक्ट असं लग्न विघ्न लावू नको तुझ्या श्रुतीचं नाव काढू नको तुला असतेस ना मान्य करायचं तुला असतेस कळलं ना नका बोलू नाही मुद्दा पण तुझ्या समोर श्रुतीचं नाव काढते आपल्यात भांडण लावायला ए भांडण नको लावू आले आले कुणाला आला वाटत कुणाला काय झालं आनंद भाऊशी कुठे इतकी झाली आहेस का तू बसले असतील कुठेतरी म्हणजे खात बसले असतील त्यांना काय काय खायचं असतं ना फिरत असतील बापरे ती चिडली तू बस बस जरा बस 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 बर काय झालं जेनी हा मग त्यांनी पाणी पी शांतपणे आता शांतपणे सांग काय झालं आनंद सरांनी त्या बिंदू राणीला कॉल केला होता ती रेडिओ वाली बिंदू राणी काय काय फोन केला तिला म्हणे की मला घरी काय माझ्या मनासारखं खायलाच मिळत नाही त्यांना खायला मिळत नाही का आणि म्हणे माझी वाईफ प्रेग्नेंट आहे तिची काळजी कशी घेऊ मी असं आपली बायको प्रेग्नेंट आहे काळजी कशी घेऊ असं कोणी कोणाला फोन करून विचारता का हो ना रेडिओवर बायकोची काळजी कशी घ्यायची हे नवरे दुसऱ्यांना जाऊन विचारतात का त्यांना काही कळतं का म्हणजे आपलं प्रायव्हेट काय मॅटर आहे ह्यांना काही काही समजत नाही त्यांना तर कळतच नाही आणि ती बिंदू राणी ती तर कहरच आहे खरंच अटकलच नाहीये तिला नाहीच आहे काही बोल दिदी हे तुला काय लागत पण ती बिंदू राणी काय म्हणाली हा काय म्हणाली मॅम मी त्यांची किती काळजी घेते डाएटची घेते ना काय खायचं काय नाही खायचं हा तर ती त्यांना काय म्हणते तुम्हाला काय खायचं ते खा आणि अजिबात मन मारायचं नाही स्वतःच असं म्हणाली ती बिंदू राणी तशीच तिचा तो शो पण मी तर ऐकणारच नाही आता तिचा शो मी तर कधीच सोडलाय गाडीरडा शो कोण ऐकणार तुला काय राखत आनंद भाऊजी एक मिनिट तुम्ही बसा जेनी तू तू वेडी आहेस का एवढ्या रात्री तू निघालीस हा एकटी तई न सांगता हो ना असं काय केलं तू जेनी हो समजा वाईला हा नाही मला आधी सांगा तुम्हाला कसं कळलं मी इथे बोलो भूत नुगर पिपळे भूत असं म्हणायचं असत मला माहिती होतं की एवढ्या रात्री तू कुठे येणार तू इथेच येणार तू प्रेग्नंट आहेस असं रिक्षामध्ये प्रवास करायचा नसतो हे कळत नाहीये का तुला हा मग घरातल्या गोष्टी बाहेरच्या सांगायचं नाही हे तुम्हाला कळत नाही का तुझं काळजीपोटीने विचारलं मी विचार विचारा तुला एक मिनिट का भांडताय तुम्ही नाही भांडता भांडताना तुमच्यातला रोमांस पण सुरू होईल मग काय बावळट मी जे काही बोलत होते ते कंटिन्यू करू का काय 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 बोलत होता तुम्ही हा तू सांगत होतीस ना पिकनिक बद्दल सांगत होती ती ते दिवाळीचं गिफ्ट आता आलंय तिला अतरंगी रेडिओ कडून ना ते हो आणि दोघं जण जाऊ शकतात असं होतं पण मी काय विचार करते आपण सगळेच जण जाऊया ना 2 दिवसाची सुट्टी काढून म्हणजे मला लक्षात येते की इथे प्रत्येकाला जरा काही क्षण स्वतःच्या मनासारखं वागायचं हे अगदी बरोबर बोललीस म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखं खाता येईल ना ओनली वॉन्ट टू इट ए आता तुम्ही भांडू नका ना प्लीज नाही पण ऐक मी काय म्हणते आपण काही रुल्स ठेवूया म्हणजे तिकडे गेल्यावर आपलं एकमेकांमध्ये काय नातं एकमेकांशी आपली काय इमेज आहे इकडची हे सगळं विसरायचं मला विसरायचंच आहे कुणीही कोणाला काहीही विचारणार नाही प्रत्येकाने आपल्या मनासारखं वागायचं जे हवं ते करायचं चालेल करेक्ट आहे छान आयडिया मला खूपच आवडली आहे तसंही आता वीकेंड आहे सुट्टी असणार आहे तुम्ही तयार ना मग ठीक आहे मी पण तयार श्रेयस आणि पानवलकर सरांना फोन करून कळव श्रेयस नको हा श्रेयस नको का पानवलकर सरांना कोणतरी पाहिजे ना सोबत इथे अच्छा हा पण असं फक्त त्यांच्याबरोबर असं नाही विकेंड आहे ना त्याच्या घरी बघण्याचा कार्यक्रम आहे मुलगी येणार आहे लग्नासाठी आई बाबांनी सांगितलंय हा सो आता तो आपल्यावर पिकनिक लाला मुलगी आली मुलगाच घरी नाही कसं वाटेल हा ठीक आहे मग आपणच जाऊया कुठे हरवलंयस का आलं हो जाऊया ना जाऊया ओके ओके आय एम सॉरी माया सॉरी म्हणजे
म्हणजे तू मला जो काही टास्क करायला सांगतेस तो माझ्याच्या शक्य नाहीये, मला नाही ते जमणार. पण का जमणार नाही? तूच म्हणालास ना की शनायाच्या बाबतीत तुझ्या मनात काहीच फिलिंग्स नाहीयेत म्हणून. अगं हो, पण म्हणून काही मी तिचं दुसऱ्या एखाद्या व्यक्ती बरोबर, ते पण सौमित्र सारख्या व्यक्ती बरोबर अफेअर लावून द्यायचं म्हणजे नाही, हे नाही शक्य. याचा अर्थ तुझं माझ्यावर अजूनही प्रेम नाही, एक्सेप्ट इट प्लीज. अरे असं का बोलतेस तू? काय चुकीचं बोलते मी? मायम असं नाहीये, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम. देन प्रूव इट, डॅम इट. मी दाखवतो, पण तू दुसरा काहीतरी टास्क दे ना मला. हे हा जो काही टास्क देतेस तो शक्य नाहीये माझ्याच्या. गॉड, तुला कसं समजव मी? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड गुरु. म्हणजे तू फक्त एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर आपल्यासाठी सगळ्या गोष्टी खूप इझी होऊन जाणार आहेत, सगळं काही आपल्या मनासारखं घडणार आहे. प्लीज ट्रस्ट मी. हे बघ, तू मला आधीच सांगितलं होतंस की शनाया पैशांसाठी खूप स्वार्थी आहे, आणि सौमित्र तिला हवी ती लाईफस्टाईल तिला देऊ शकतोय. अरे अमेरिकेत जाऊन छान सेटल होईल ती. सौमित्राकडे खूप पैसा आहे, आयुष्यभर काम न करता बसून खाऊ शकते ती. आणि असंही नाही की ते दोघं अनोळखी आहेत, त्यांची खूप छान फ्रेंडशिप आहे. सो आपल्याला फक्त एकच करायचं, तुला तुला शनायाच्या डोक्यामध्ये हा फक्त किडा सोडायचा, दॅट्स इट. ट्रस्ट मी, तुला त्यापुढे काहीच करावं लागणार नाही. सगळं काही शनाया बरोबर करेल, दॅट्स हाऊ शी इज. आणि तिने मनावर घेतलं तर ती कुठल्याही पुरुषाला वश करू शकते, नाही का? तर मग सामी का नाही? माया ते सगळं ठीक आहे, पण काय गुरु? सी, पण हे मला शक्य नाहीये, प्लीज. मला कळतंय सगळं, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये गुरु, एक्सेप्ट का करत नाहीस? नाही माया, तसं नाहीये. तू तसं मला नव्हतं. आता काहीच बोलू नकोस, मला नाही ऐकायचं तुझं. एवढं समजावून सांगते तरी ऐकत नाही.